हॅलो, नमस्ते. मी पूजा अर्णव सांडबरे या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ, तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या सुंदरशा ब्लॉगला सुरुवातसुद्धा करते. तर चला, आता आम्ही रेडी झालो आहे, कारण की कुठेतरी बाहेर चाललो आहे. बँकेमध्ये थोडंसं यांचं काम आहे, तर यांच्यासोबत चालली आहे. आणि आज सकाळी कटलेट केले होते, त्याची रेसिपी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. सबस्क्राईब वाढायला लागले, तर आरू सरोज तेच असत. आणि आरू, कशी झाली होती कटलेट सांग तुला. खरं सांग, यमी झाले होते खरंच. आणि खरंच खूप छान झाले होते, कुरकुरीत आणि असे मस्त, एकदम खरंच खूपच छान झालेले. यांना सुद्धा खूप आवडले. तुम्हाला दाखवते मी भाऊजींच्या डब्यात भरलेत. तर आहे ना, खूप मस्त झाले ते. आणि हे वटाण्याचे आहेत, वटाणा, बटाटा आणि आहे अजून त्यात काहीतरी. ह्याच्यामध्ये केचप दिलाय, कारण की छोटा डब्बाच नव्हता माझ्याकडे केचपला. मस्त झाले ते. तर एवढ्या एक दोन दिवसामध्ये ना ती रेसिपी येईल आपल्या चॅनलवरती. आणि चला, हे आवडतं ते नेहमीप्रमाणे आमचं झालेलं आहे. आणि अद्वैत बाहेर गेलाय. अदुडे इथे खेळत होता तो, इथेच खेळतो. आणि मग जमलं तर सगळे घरभर पसरा करतो, नाहीतर मग इकडे इथे खेळतो. गुड मॉर्निंग करा सगळ्यांना. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मम्मी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर चालेल, चला. आणि तुम्हाला वाटेल की एवढ्या लवकर मग ही चालली आहे, मग काम वगैरे आवरले की काय, तर काम काही सुद्धा आवरलेलं नाहीये. किचन वरती सगळा पसारा तसाच आहे, स्वयंपाक वगैरे केलेला. फक्त नेहमी काय करत असते मी, कुठे जर बाहेर जायचं असेल ना, तर फक्त गॅस पुसत असते, म्हणजे सुक्या कपड्याने. आणि त्यानंतर ना मग आल्यावरती किचन, आपण ज्यावेळेस भांडी घासून होतात त्यावेळेस तर ते धुतो वगैरेच, पण डायरेक्ट तसं न जाता. मग आता उशीर झालेला, मग जमा करून ठेवलंय. ए नको नको, अजून अद्वैतला पॅन्ट वगैरे चेंज करायची आहे, म्हणजे तो सू वगैरे करेल म्हणून ठेवलेली तशीच. तर ठीक आहे, चालेल. चला, आवरतो, निघतो, जाऊन येतो आणि मग परत भेटते. आजूला हो ना, बाय करा सगळ्यांना. बाय, चाललो आम्ही आता भूर. चलो चलो चलो. हा बघितलं कसं निघालो लगेच, कळतोय त्याला. सगळं काय करायचं, शूज कुठे आहेत अद्वैतचे? अद्वैतचे शूज कुठे आहेत? देते थांब. घातला दोन्ही शूज आणि निघाला. आता काय करायचं? आरू चालला. बाय आरू. बरं पडशील. बाय. बँकेत आलोय आम्ही आणि हे गेले ते भाऊजींना डब्बा द्यायला. तोपर्यंत बघू, नंबर चेंज करायचा आहे माझा अकाउंट मधला, त्यासाठी आलोय. हो ना, चल, गर्दी नाही. तर 2 मिनिटाचंच काम होतं आणि झालंय, नंबर चेंज करायचा होता, करून घेतलाय. की बसलेत निवांत पोरांना घेऊन. हॅलो, लगेच बाहेर लागतो नाही. आता जायचं बाळा घरी, 2 मिनिटं तर लागणार. घेऊया आता आलोय आम्ही आणि ह्याची गडबड आधी सोडून दे. द्यायचं शूज काढा, हँड वॉश करा. आजवाय तिथे दोनदा पडला पळताना. हो ना, देणार आहे. थांब, पाणी दे. बाहेर मुलातून आलं ना, पण खरंच खूप पसरे होत. आल्यावरती 5 मिनिटं बसले. हा, द्यायचं द्यायचं द्यायचं. आणि मग पाणी किती आता, तर चला काम सगळं बाकी आहे, खूप काम आहे. हो द्यायचं, हँड वॉश करायचं. आजोब बाबा येताना वाटाणा घेतला आणि सोबत वॉलेट नव्हतं नेलं. आणि नंबर अपडेट केल्यामुळे मग काही गुगल पे वगैरे ते काही चाललं नाही, म्हणजे तर माझं त्याला पैसे द्यायला पाठवून घेऊन घेतले भाजीचे. हो द्यायचं होतं बघू, इथं पाणी प्या. जरा
जाते आणि मग परत भेटते. अद्वैत, अद्वैत आहे ना, शेंगा पण सोलून देत नाही आणि काहीच तोंडात पण सोल पेन्सिल आणि सारखं फोन मध्ये बंद करायला जाते. अगं नको आदळी, मला बोलू दे जराशी. धरो हे सोल, हे सोला धरा. तर 1.5 किलो शेंगा घेतलेल्या मी. वाटाण्याच्या भरपूर रेसिपी आपल्या चॅनल वरती येणार आहे. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि आदळी बंद पडायला जाते न तर असे करू शकतो. तर चला, हा काय बोलून देणार नाही, पटपट शेंगा सोलून घेते आणि मग परत भेटते. आजू बंद कर. चला, घरातली काम आवरली आवरली म्हणता येणार नाही, कारण की काही ना काही चालूच असतं दिवसभर. अजून झोपला होता, मग अजून झोपल्यावरती वाटाणा वगैरे सोलून घेतला. 1.5 किलो वाटाणा होता, त्यामुळे सोलायला पण वेळ लागला मला. हळू हळू आजोडीला मांडीव पाहिजे नसतं असं. काय हाय करा सगळ्यांना, हाय कर सगळ्यांना, हाय कर. हाय, कसेच सगळे? दादा कुठे गेला आपला सांग, कुठे दादा? तर अरुण भाऊजींसोबत पुण्यात गेलाय भैयाला भेटायला, म्हणजे ताईकडे गेलाय तो तिकडे. आणि आम्हाला करमत नाहीये मग आदुडीला खेळायला, करमत नाही ना आदू? हा ना, किती पॅन्टी येते आदूच्या, किती शुशू पडती. आदूचे खूप कपडे असतात धुवायला. तर चला, पटपट आवरते. आणि हा एक गोष्ट सांगायची होती, हा ब्लॉग म्हणजे आज चतुर्थी येतो, सगळ्यात आधी चतुर्थीच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि हा ब्लॉग आहे ना उशिरा येतोय, कारण की मध्ये आधी मी म्हणजे माझ्या डोक्यात असं चाललंय सध्या तरी की वाटाण्याच्या रेसिपीज मला भरपूर अपलोड करायच्या आहेत, तर त्यामुळे कदाचित हा थोडा लेट येईल व्हिडिओ. आणि जर कोणी नवीन असेल आणि रेसिपीज पाहिल्या नसतील किंवा आधीचे ब्लॉग वगैरे पाहिले नसतील, तर नक्की बघा. काय काय आजूला कुरकुरे हवे ते, आणि मी त्याला नाजवायला आणते एखादं पॅकेट असतं, जास्त नाही देत, एक दोन घेऊन त्याच्या हातामध्ये, तो शांत राहतो बराच वेळ. हो ना आजू, करा. कस हाय, हॅलो, नमस्ते, मी अद्वैत. ए हॅलो बोलल्यावरती कानाला नाही हात लावायचाय. कसा? हा परत कर. हाय हॅलो करा. हॅलो. अगं लय छान बाळ आहे माझं, हो ना? आमची अशी मस्ती चालू असते दिवसभर, हो ना आदू? बोल. हाय हॅलो, हाय हॅलो, नमस्ते, मी अद्वैत. अर्णव सांडवर या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो. कसं हसतय पिल्लू माझ्या? कशा हसतय? खूप बोर झालंय त्याला अरुण आई येत, आणि मग असं सारखा चिटकून बसतो माणसाला, हो ना? पडशील माझ. चला आवरते आता पटपट काम. अरु आला. आणि हा एक सांगायचं राहिलेलं, आमच्या आई बालाजीला गेल्या होत्या तिरुपती बालाजीला, तर त्या आल्यात आज. आणि मग तिकडनं पुण्यात न येताना मग हे आईंकडे पण गेलेले भाऊजी आणि आरू. तर आईने काय आणलं रे तुला? स्पिनर आणलं ना, असं दाखव, असं बघू ते माझ्या हातात. तर आईने आरूसाठी स्पिनर, आदूसाठी ना, बघू आदू. आणि हे आदुडीला एक आणलं आता आदू. हा पिंक वाला आधी होत रे ते, आता कुठे गेलं काय ना. आणि हे बहुतेक आहे ना धूप आहे. आणि प्रसाद आणलाय, प्रसाद बालाजीचा लाडू मला खूप जास्त आवडतो. आणि पहिली साईज खूप मोठी आहे, आता आहे ना छोटी झाली आहे साईज. आणि अजून प्रसादच आहे, इकडे पण जातात ना त्या कोल्हापूरला वगैरे, तर मग प्रसाद आणलाय. आणि मुलांना घरी की कपडे वगैरे आणले? पप्पांना आणली आहेत का? हो का? अरे हा, यांना आणले वाटत. आई
बघू आता हे आल्यावरती दाखवते यांना ते नाही खायचं खायचं नाही त्याचं बॉल बिल जाईल तोंडात. चला आता जेवण वगैरे झालंय माझं आणि हे पण ह्यांना खूप उशीर झालाय 10:30 आल्याच आणि आम्ही दोघं बसलोय ना. अरे अजून पण ते स्पिनरचंच घेऊन बसलाय त्याच्याच व्हिडिओ बघतोय आणि तेच खेळतोय. आणि थांब थांब एक गोष्ट सांगते मी तर ह्याला येत नाही ते जे मणी असतात ना तुम्हाला माहीत असेल की ते लोखंडाचे मणी असतात तर ते काय होतं मी हे शक्यतो कधीच आरूला पण नव्हतं आणलं आणि अद्वैतला पण म्हणजे अद्वैत तर अजून लहानच आहे पण आरूला मी कधी आणलं नव्हतं हे आईने आणलं आता बालाजीवरनं. तर काय ह्याची भीती का वाटते मला ह्याचे जे मणी असतात ना ते तोंडात वगैरे घालू शकतात मुलं तर म्हणून मग मी काय केलं ते मणी सगळे काढूनच टाकले कारण की आरू खेळत होता आणि त्याच्या हातातनं हे खाली पडलं मागाशी आणि त्यातनं एक मणी बाहेर आला आणि मग अद्वैत लगेच तो घ्यायला निघाला. त्यावेळेस मी तिथं होते म्हणून मी पाहिलं. जर मी किचनमध्ये वगैरे असते अद्वैतला सवय काही पण दिसली की तो तोंडात घालतो तर त्याने तो मणी खाल्ला वगैरे असता आणि मग हे रिस्की असतं खरं तर. स्पिनर शक्यतो मुलांना खेळायला देत नका जाऊ जर ती लहान असतील आरूसारखी असतील तर ठीक आहे त्यांना समजतं की बाबा काही उचलून खायचं नाही आहे. तर ह्याचे मी सगळेच मणी काढून टाकले आणि ते दुसरं होतं त्याचे पण काढून टाकले. आता किती पण खेळू दे होणार हा. आणि एका स्पिनरचं तर आरूच्या हातनं पडलं ना ते तुटूनच गेला तो हा अद्वैतच आहे हो ना. थांब एक मिनिट आपल्याला कॉपीतले मी येईन मग. चालेल चला खूप लक्ष द्यावं लागतं कारण की व्हिडिओ करताना कॉपी क्लेमची हल्ली भीती वाटायला लागली आहे. तर असो आजचा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलात तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. तर चला उद्या एक छानशी रेसिपी व्हिडिओ किंवा मोटिवेशनल व्हिडिओ किंवा ब्लॉग घेऊन हजर राहील तोपर्यंत.